नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण एक भारताच्या वारसामध्ये आज आपण पाठ तिसरा बघणार आहोत। आधी आपण दोन भाग बघितले, त्यात बरीचशी माहिती मिळवली, आता पाठ तिसरा बघूया। या तिसऱ्या पाठ मध्ये आपण नैसर्गिक वारसाचे अंग म्हणून नद्या, वनस्पती जीवन, वन्यजीवांचा परिचय मिळवणार आहोत आणि सोबतच सांस्कृतिक वारशाचा अर्थ आणि समाविष्ट होणाऱ्या बाबी सुद्धा समजून घेणार आहोत। चला तर मग बघूया आता आपला पुढचा प्रश्न। आधी आपण आठ प्रश्न बघितले, आता आपला पुढचा प्रश्न बघूया। नैसर्गिक वारशाचे अंग म्हणून नद्यांचा परिचय द्या, किंवा दुसऱ्या पद्धतीने हा प्रश्न विचारला जात असतो, अति प्राचीन काळापासून नद्यांना लोकमाता का म्हटले जाते? आता नदी, जे काही संस्कृती निर्माण झाली, जीवन निर्माण झालं माणसाचं, ते सगळं नदींवरच अवलंबून होतं आणि त्यामुळेच उत्तर आपण बघूया। अति प्राचीन काळापासून भारतात नदीला लोकमाता म्हणून पूजले जाते। अगदी पूर्वीपासून, जेव्हापासून संस्कृती निर्माण झाली तेव्हापासून तिला माता म्हणून पूजले जात असते। भारताच्या संस्कृतीचा उदय आणि विकास सिंधू आणि रावी नदीच्या किनारीच झालेला आहे। ज्यावेळी हडप्पीय संस्कृती विकसित झालेली होती, ती सिंधू रावी या नदींच्याच किनारी विकसित झाली असं आपण अभ्यास केलेला आहे। ज्या नद्या आहेत वेगवेगळ्या, सिंधू, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी यासारख्या नद्यांनी भारताचे लोकजीवन समृद्ध बनवलेले आहे। इतकेच नाही, पुष्कळ भारतामध्ये लहान मोठ्या नद्या आहेत, या सगळ्या नद्यांनी मिळून आपलं जे भारताचं लोकजीवन, नदी किनारी वसणाऱ्या लोकांचं जे जीवन आहे ते समृद्ध बनवलेले आहे। मग ह्या नदीच्या पाण्याचा माणसाला काय उपयोग होतो? तर नदीचं जे पाणी आहे ते पिण्यासाठी उपयोगी असतं, पाण्याचं घरी वापरण्यासाठी, जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण वापरत असतो त्यासाठी वापर केला जात असतो, सिंचन, शेती म्हणजे शेतामध्ये पिकांसाठी पाणी दिलं जात असतं, वीज निर्मिती देखील नदीच्या पाण्यापासून केली जात असते। आपण बघितलेलं आहे नर्मदा सरोवर, त्यातून वीज निर्मिती करतात हे आपल्याला माहितीच असेल। त्याचप्रमाणे जलमार्ग यासारख्या आपल्या ज्या काही गरजा आहेत, या गरजा पूर्ण करण्यासाठी नदीचं स्थान हे महत्त्वाचं आहे। नदीमध्ये आपल्या संस्कृतीचे जे सर्जक आहेत यांनी नदी किनाऱ्यावरील मातीपासून, जी नदी किनारची माती असते ती कशी चिकण, मऊ, ओली असते, तर त्याच्यापासून विविध प्रकारची भांडे बनवले, लिंपण केलं। लिंपण म्हणजे आता ज्याप्रमाणे आपल्या घरांना प्लास्टर केले जाते की नाही, त्याप्रमाणे घराचं मजबूती होण्यासाठी त्याला मातीने, ओल्या मातीने लिंपण केलं जायचं। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने घरे बनवली त्यांनी, त्या मातीपासून, नदी किनाऱ्यावर मातीपासून खेळणे देखील आधीच्या लोकांनी बनवलेले होते। त्याचप्रमाणे आत्ताचा जर काळ विचारात घेतला तर उद्योगांच्या विकासासाठी पण मानवाला नदीच्या पाण्यावरच आधारित राहावे लागत असते। नदी किनाऱ्यावरील सकाळ आणि संध्याकाळचे विविध भूमिस्वरूप म्हणजे ज्यावेळी सकाळ होत असते, सूर्य उगवत असतो, त्यावेळी जे आपल्याला नयनरम्य असं दृश्य दिसत असतं, त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण उजेडाकडून ज्यावेळी रात्र होत असते किंवा सूर्य मावळत असतो त्यावेळी जे गुलाबी आकाश दिसत असतं, अशा सकाळ आणि संध्याकाळमुळे जे नयनरम्य दृश्य तयार होत असतं, त्यामुळे भरपूर सौंदर्य कला, समज आणि कौशल्याचा विकास करून भारतीय प्रजा यांनी ते जीवन सुंदर बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये नवनवीन कल्पना माणसाला सुचत गेल्यात अशा भूमी स्वरूपामुळे। चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्राकृतिक वारसा म्हणून वनस्पती जीवनाचा परिचय द्या। प्राकृतिक वारसा म्हणजेच नैसर्गिक वारसा। आता नैसर्गामध्ये वनस्पतीचं तर महत्व फार असतं की नाही, मग ह्या वनस्पतीचा नेमका मानवाला काय उपयोग झालेला आहे ते आपण बघूया। भारताची प्रजा आदिकाळापासून निसर्गप्रेमी आहे, ते वृक्ष, पुष्प आणि रोपांविषयी आधीपासूनच आदर त्यांचा करत असतात। जे आपले मानव आहेत, प्राणी, पशु पक्षी आहे, या सगळ्यांचा जो आहार आहे तो आहार वनस्पतीद्वारेच पूर्ण करत शकत असतात, म्हणजे आहारासाठी हे सगळेच जण वनस्पतीवर आधार ठेवत असतात।
त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये जी तुळस आहे, वड आहे, अशा यांना सगळ्यांना पवित्र मानण्यात येते. म्हणजे आपल्या देशात पूर्वीपासून वड, पिंपळ, तुळस वगैरेंची पूजा करण्यात येत असते. तुम्ही चित्रात बघतच असाल की वट सावित्रीच्या व्रत मध्ये वडची देखील पूजा करण्यात येत असते. म्हणजे त्यांना आधीपासूनच पवित्र मानले गेलेले आहे. अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, वनस्पती, त्याचप्रमाणे धनधान्याने लहरणारे शेत, औषधीसाठीची उपयोगी वनस्पती या सगळ्यांनी मानवी जीवनाला समृद्ध केलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत ज्यांचा उपयोग मनुष्य औषधी म्हणून करतो. जसं हरडे, आवळा, बेहडा. बघा, हे चित्रामध्ये आवळा आहे आणि हे बेहडा आहे. तुम्हाला बेहडा माहित नसेल पण ही एक औषधी वनस्पती आहे, बेहडा. नंतर कोरफड, अडुळसा, कडुलिंब वगैरे औषधांनी मानवी जीवनाला निरोगी आणि समृद्ध बनवलेले आहे. या सगळ्या वनस्पतींचा उपयोग मनुष्य आधीपासूनच आयुर्वेदामध्ये करत आलेला आहे. त्याचप्रमाणे मानवी जीवनात वेगवेगळे प्रकारचे फुलं पण आहेत. मोगरा, गुलाब, कमळ, डमरू, त्याला सबेदा देखील म्हटले जात असतं. बघा, ही वनस्पती याला डमरू किंवा सबेदा म्हणतात. त्याचप्रमाणे सूर्यफूल, चाफा, निशिगंधा, जुई वगैरे सारख्या पुष्पांनी मानवी जीवनाला सुंदर आणि सुवासित केलेले आहे. या पद्धतीने आपण सांगू शकत असतो की प्राकृतिक वारसा म्हणून वनस्पती आपल्याला किती महत्वाची आहे. यात तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जे झाड आहेत त्यांना पवित्र मानलं गेलेलं आहे, औषधी वनस्पती आहे, फूल आहे, या सगळ्यांचा उपयोग मानवी जीवनाला समृद्ध होण्यासाठी होत असतो. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. नैसर्गिक वारशाचे अंग म्हणून वन्यजीवांचा परिचय द्या. वन्यजीवन, वनात राहणारे जे विविध प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्यांचा वन्यजीवन मध्ये समावेश होत असतो. प्राचीन काळापासून भारत देश निसर्गप्रेमी सोबतच प्राणीप्रेमी संस्कृती असणारा देश आहे. वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, कोल्हा, अस्वल, हरण, रोज, साभर, ससा, अजगर, साप, नाग, मुंगूस, घोरपड, साळींदर यासारखे अनेक जीव आपल्याला बघायला मिळत असतात. इतकेच नाही तर अजून वेगवेगळ्या प्रकारचे जीव आपल्याला वनात किंवा जंगलात बघायला मिळत असतात. सगळ्यांची नावं देणे तर शक्य नाहीये पण साधारणतः इतके प्राणी आपल्याला बघायला मिळत असतात. विद्यार्थी मित्रांनो, जगात आशियाई सिंह मात्र गुजरातच्या गिरच्या जंगलातच पाहायला मिळतात, जी एक गौरवास्पद अशी गोष्ट आपल्याला सांगता येईल. आशिया खंडामध्ये फक्त आणि फक्त गुजरातच्या गिरच्या जंगलांमध्येच हे सिंह आपल्याला बघायला मिळत असतात. त्याचप्रमाणे जे विविध प्रकारचे वन्यजीव आहेत, जसं वाघ, मोर, मगर, गरुड, हे सगळे वन्यजीवांना देवी देवतांची वाहन म्हणून देखील आदराचं स्थान मानवाने दिलेलं आहे आणि त्यांची देखील पूजा ही केली जात असते, त्यांना आदराने बघितलं गेलेलं आहे. आपल्या भारताच्या राज्यघटनेने राष्ट्रमुद्रेमध्ये चार सिंह, घोडा आणि बैलाची आकृती ठेवून वन्यजीवांचा आदर केलेला आहे. जर तुम्ही चित्रात बघत असाल तर आपल्याला तीन सिंहांचं तोंड दिसते. चौथा सिंह या सिंहाच्या पाठीमागे आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही, पण या राष्ट्रमुद्रेमध्ये आणि खाली जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी घोडा, बैलाची आकृती ठेवून किंवा हत्ती वगैरे आकृती ठेवून त्यांचा आदर त्या ठिकाणी केलेला आहे. वन्यजीवांच्या रक्षणासाठी अभयारण्य बनवून त्यांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी सुद्धा कायदे घडवलेले आहे. यामध्ये बरेचसे जे सजीव आहेत ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा बरेचसे नष्ट देखील झालेत. जे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांची संख्या वाढवण्यासाठी, त्यांना सुरक्षा देण्यासाठी भारताच्या राज्यघटनेद्वारे काही कायदे पण बनवले गेलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही नैसर्गिक वारशाचा अंग म्हणून वन्यजीवांचा परिचय देऊ शकतात आणि परीक्षेत तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात. आता आपण आपला 12वा प्रश्न बघूया. सांस्कृतिक वारशाचा अर्थ समजवा.
सांस्कृतिक वारशा समाविष्ट होणाऱ्या बाबतीत सांगा। तर आधी आपण सांस्कृतिक वारसा म्हणजे काय ते समजून घेऊया। सांस्कृतिक वारसा म्हणजे मानवाने जे जे काही निर्माण केलेले आहे त्याला सांस्कृतिक वारसा असं म्हणतात। म्हणजे मानव सर्जित वारसा याला सांस्कृतिक वारसा आपण म्हणू शकत असतो। मानवाने स्वतःच्या युक्ती बुद्धिचातुर्य कुशलता आणि कला कौशल्याद्वारे जे काही प्राप्त केले किंवा त्याचे सर्जन केले त्याला सांस्कृतिक वारसा असं म्हणतात। जे जे निसर्गाद्वारे जे काही वस्तू मिळाले त्याच्यामध्ये स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करून त्यातून काही नवीन निर्माण केलेला आहे त्याला सांस्कृतिक वारसा असं आपण म्हणू शकत असतो। याद्वारे किंवा सांस्कृतिक वारशामध्ये मानवाने पुष्कळ सर्जन केले। यामध्ये आपल्या सांस्कृतिक वारशात मंदिरे शिलालेख स्तूप विहार चैत्य मकबरा मस्जिद किल्ले घुमट राजमहल दरवाजे इमारत किंवा उत्खनन केलेली स्थळे ऐतिहासिक स्मारक या सगळ्यांचा समावेश सांस्कृतिक वारशात करता येत असतो। म्हणजे नैसर्गिक वारशाचा उपयोग करून त्यात काही निर्मिती जी केली जात असते त्याला सांस्कृतिक वारसा असं आपण म्हणत असतो। त्याचप्रमाणे जे ऐतिहासिक स्थळ आहेत म्हणजे आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक स्थळ जसे की साबरमती आश्रम ज्या ठिकाणी गांधीजी राहत होते, दांडी ज्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झालेला होता, त्याचप्रमाणे बारडोली वर्धा शांतिनिकेतन दिल्ली वगैरेंचा पण सांस्कृतिक वारसा म्हणून आपण त्यांना ओळखू शकत असतो। याशिवाय भाषा लिपी अंक शून्याचा शोध गणित पंचांग खगोल धातू विविध प्रकारचे जे धातू शोधले गेले ते धातू साहित्य ज्यांची लिखित रचना झाली ते साहित्य धर्म युद्धशास्त्र राज्यशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र वास्तुशास्त्र न्यायतंत्र पर्यावरण सुरक्षा हे जे काही शोध आहेत या सगळ्यांचा सांस्कृतिक वारशामध्ये समावेश होत असतो। प्रागैतिहासिक काळापासून भारताने विश्वातील प्रजेला सांस्कृतिक वारशाची खूप सर्व बाबतीत भेट दिलेली आहे। यामध्ये पुष्कळ निर्मिती माणसाने केलेली आहे। जर आपण शिल्प स्थापत्य म्हटलं तर ही कला अंदाजे 5000 वर्ष एवढी जुनी आहे किंवा एवढी प्राचीन आहे असं पण सांगू शकत असतो। या सगळे जी शिल्पकला आहे मातीकाम कला आहे सगळ्यांचा समावेश आपल्या सांस्कृतिक वारशामध्ये होत असतो। त्याचप्रमाणे प्राचीन काळामध्ये जे उत्खनन झालं त्याच्यामध्ये सिंधू खोरे संस्कृतीच्या पुरातन अवशेषांमधून प्राप्त झालेल्या देवी देवतांच्या प्रतिमा मानव शिल्प हे बघा आकृतीमध्ये तिथं मानव शिल्प दिलेले हे पण आपल्याला सिंधू खोरेमध्ये जे उत्खनन झालं हडप्पीय संस्कृतीमध्ये त्यातून हे प्राप्त झालेले आहे। त्याचप्रमाणे पशु खेळणी दाढी असलेल्या पुरुषाचे शिल्प आणि नर्तकीची मूर्ती ही आपल्याला या उत्खननमधून प्राप्त झाली आहे आणि हे सगळं आपल्याला सांस्कृतिक वारशाचा गौरव आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकत असतो। मौर्य युगामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये शिल्पात जे शिल्प केले गेले त्याच्यामध्ये उलट्या कमळाच्या आकृतीवर सिंह आणि वृषभ ते शिल्प बुद्धांचे प्रज्ञापारमिताचे शिल्प सारनाथची धर्मचक्र प्रवर्तन असणारी महात्मा गौतम बुद्धांची प्रतिमा तसेच गुप्त युगातील जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा राष्ट्रकूट राजांच्या काळातील वेरूळच्या गुफा आपल्या भव्य सांस्कृतिक वारशाचे आपल्याला दर्शन करवत असतात। हे सगळं शिल्पकला आहे किंवा दुसऱ्या याच्यात म्हटलं तर हे सगळं सांस्कृतिक वारसा आहे। माणसाने दगड होता त्यात कोरून काहीतरी नवीन सर्जन केले म्हणजे त्या ठिकाणी स्थापत्य किंवा शिल्पकला ही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत असते। तर विद्यार्थी मित्रांनो ह्या पद्धतीने आपण सांस्कृतिक वारशाचा अर्थ समजून सांस्कृतिक वारशात समाविष्ट होणाऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण आपला पाठ 3 नैसर्गिक वारशाचे अंग म्हणून नद्या वनस्पती जीवन वन्यजीवन याची माहिती मिळवली आणि सांस्कृतिक वारशाचा अर्थ समजून त्यात समाविष्ट होत असणाऱ्या बाबती बघितल्या। आता पाठ 4 किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुजरातचा सांस्कृतिक वारशाचा माहिती मिळू आणि
नैसर्गिक वारसा सांस्कृतिक वारसा यातील फरक बघून घेऊ. त्याचप्रमाणे भारतभूमीमधील जे लोक आहेत त्यातील काही संस्कृतीची आपण माहिती मिळवून घेऊया. धन्यवाद.